आपण भी गड्यानु बंद करूया। वीज फुकट देतो म्हणले, वीज फुकट दिली नाही। सात बारा कोरा करतो म्हणले, सात बारा कोरा केला नाही। त्यांचे जाहीरनामे आहेत आणि म्हणून मला या ठिकाणी साहेब आपल्याला सांगायचं की आम्ही खेड्यात जन्माला आलो। या माडा मतदार संघामध्ये माझ्यासारखा शेतकऱ्याचा पोरगा उभा राहिला, लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावरती आले आणि म्हणून मी नेहमी म्हणतो सदाभाऊचा जन्म हा कुणाच्या घरात झाला असेल, शेतकऱ्याच्या घरात झाला असेल, परंतु सदाभाऊचा राजकारणाच्या पटलावरचा जन्म हा माडा मतदार संघातील जनतेने घातलेला आहे। आणि म्हणून इथं साहेब आता महत्वाचं आहे, उजनीच्या पाण्याचा प्रश्न। आता हे उजनीचं पाणी बारामतीला निघालंय, मला या बारामतीचा अंदाजीना झालाय, अख्खी निरा नदी घेऊन गेली ती, तरी उजनीचं पाणी पाहिजे। पण हे उजनीचं पाणी ही जनता जाऊ देणार नाही। आम्ही या पाण्यासाठी या उजनीतल्या जनतेच्या बरोबर आहोत आणि म्हणून साहेब मला आपल्याला सांगायचंय की या पाण्याच्या प्रश्नावरती जर आम्ही संघर्षाला उभा राहिलो तर तुम्ही आम्हाला साथ द्या। ज्यावेळी उजनीचं धरण यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते 19 जुलै 1996 रोजी ज्या ठिकाणी भूमिपूजन झालं त्यावेळी चव्हाण साहेबांचे शब्द होते, पांडुरंगा माफ कर तुझी चत। त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेब म्हणले नाही की तुझी चंद्रभागा आडवून बारामतीच्या नाव भी मामा आहे, पण तुम्ही कंस मामा बनू नका। जर तुम्ही कंस मामा बनला तर देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर कृष्णरूपी देवेंद्रजीला घेऊन ही जनता या कंसाला गाडल्याशिवाय राहणार नाही, मी या ठिकाणी सांगतो। आणि जाता जाता साहेब डाळिंब पिकाची अवस्था वाईट आहे, द्राक्षाची तर तेजवन वाईट आहे साहेब। आता द्राक्षवाल्यांची साहेब अशी अवस्था आहे, 10 किलो फुकट न्या आणि 10 किलोला पैसे द्या, अशी वाईट अवस्था द्राक्षवाल्याची। मी कोकणात गेलो, कोकणातल्या शेतकऱ्यानं अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही, लागवड फळ लागवडीला निधी मिळाला नाही, तीच अवस्था साहेब। मी बीड जिल्ह्यामध्ये नामदेव जाधव नावाच्या ऊसवाल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली, 2.5 एकरचा साहेब शेतकरी, त्याला राहायला खर नव्हतं, 2 लहान लेकर, बायकोचा आई वडील सुद्धा वारलेला होता। मी ज्यावेळी तिथं गेलो त्यावेळी मला वाटलं घर चांगलं असेल, पण साहेब पत्र्याचं घर 10 बाय 12, त्या तिथल्या आपल्या आमदारांना यांनी घर बांधून द्याचा निर्णय आणि हमी घेतली। मी ज्यावेळी त्या गावात गेलो त्यावेळी नामदेवची कहाणी ऐकली, 2.5 एकरचा शेतकरी नामदेव, बाप आजारी बाप मेला, 5 लाखाला 1 एकर जमीन सावकाराला दिली, तो काम करताना पडला, परत 1/2 एकर जमीन साहेब सावकाराला दिली आणि 265 जातीचा ऊस त्याचा चिपाड झालं, त्याला पाणी मिळत नव्हतं, सावकाराचा पैशाला तगादा होता। त्या नामदेवानं ऊसाच्या फडामध्ये लिंबाच्या झाडाला फाशी घेतली आणि सगळा ऊसाचा फळ पिटवून दिला। साहेब या महाराष्ट्रामध्ये पेटलेल्या ऊसाच्या फडाच्या मधोमध पहिली फाशी, पहिली आत्महत्या। अरे मुख्यमंत्री गेला नाही, शेतकऱ्याचा जाणता राजा गेला नाही, अरे 20 लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे, सरकार
काय? अरे तुम्ही आम्हाला कर्ज माफी देत नाही, नुकसान भरपाई देत नाही, वीज माफी देत नाही, आणि माणसांनी फाशी घेतली तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे बघत नाही, तुम्हाला दया येत नाही, तुम्हाला मया येत नाही। आणि या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदरणीय पवार साहेब, तुम्ही हे राज्य चालवत नाही, ही तुमची टोळी आहे, टोळी ही आली बाबा 40 चोरांची टोळी। अरे तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल कराल, अरे करा गुन्हे दाखल, टाका जेल मध्ये, किती जणांना टाकणार? अरे तुमच्या उरावर नाचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, तुम्हाला गाडल्याशिवाय तुम्हाला शांत बसणार नाही। आणि म्हणून साहेब, या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही परत एकदा मुख्यमंत्री व्हावा ही महाराष्ट्रातल्या जनतेची भावना आहे। अरे 150 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, नाही तुम्हाला दया आली? रोज शेतकरी मरतय, नाही तुम्हाला दया? एक आजी मातोश्री समोर डायलॉग म्हणती, गला काठेंगे, बाप लेका सुकट सगळं कुटुंब जात या आजीच्या डायलॉग वर। म्हणजे हे राज्य डायलॉगचं आहे का? आणि म्हणून मला तुम्हा सगळ्या शेतकरी भावांना विनंती करायची आहे की आपल्या हक्काची लढाई एकदा आपल्याला उभा करावी लागेल। या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या खरात समृद्धी यावी म्हणून हा माणूस रात्रंदिवस काम करत राहिला, पण तुम्ही ह्या माणसाला अडचणीत आणायला राज्यात मोर्चेच मोर्चे, मराठा क्रांती मोर्चा, मराठा मोर्चा कुठे गेला? आरक्षण मराठ्यांचं, मी भी मराठा आहे, आता कुठं आहे? धनगर समाजाचे मोर्चे, ओबीसी समाजाचे मोर्चे कुठं आता? अरे मराठा समाजाला आरक्षण हे देवेंद्र फडणवीस या माणसानं दिलं, तुम्ही नाही दिलं, तुम्ही नाही दिलं। कशाला उगाच पदव्या लावता, कशाला उगाच आम्ही मराठ्यांचे नेते म्हणतो? आणि म्हणून मी सांगतो शेतकरी भावांना, हा संघर्ष जो आपला आहे तो वाडा विरुद्ध गावगाडा, वाड्याला उद्ध्वस्त करायचा आहे आणि गावगाड्याला सन्मानानं उभा करायचा आहे। हा लढा आपण उभा करूया। साहेब तुम्ही या ठिकाणी आला, मी मनापासून जनतेच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो आणि एक एवढंच साहेब सांगतो, तुम्ही काय करा, बारामतीच्या गड्याला हात येऊन देऊ नका, काय करा। आणि साहेब तुम्ही आम्हाला काही सांगा, काय लोकांना असं वाटतं साहेब, अलीकडे बोलायला लागले ती सदाभाऊला आमदार की पाहिजे म्हणून दंगा करते। अरे 30 वर्ष हा पट्ट्यात चळवळीत काम करत होता, अनेक वेळा तुरुंगात आला, तुरुंगातनं बाहेर आला, आम्ही आमदारकीसाठी जन्माला आलो नाही, आमचा जीव आमदारकीमध्ये नाही, तर आमचा जीव सामान्य माणसाच्या बाजूचं धोरण राबलं पाहिजे ह्याच्यामध्ये आहे। काय करायचं आमदारकी आणि खासदारकी, त्याच्यासाठी आम्ही नाही। आम्हाला माहित आहे गोपीचंद पडळकर धनगराचं गरीबाचं पोरग झालो आम्ही आमदार, महादेव जानकर मंत्री झालं। अरे सामान्य माणसांना ह्या माणसानं बरोबर घेतलं, पण पवार साहेबाचं बोलणं लई भारी असतंय, पुरोगामी महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र। आणि परवा ती पात्रोटाची कविता वाचून दाखवते, देव आम्ही घडवलं, मंदिर आम्ही बांधली, साल्यानो आम्ही तुमचे बाप आहे। अरे त्यावेळी त्या लोकांना रोजगार मिळाला पवार साहेब, पात्रोटाची एवढी तुम्हाला कळ आली या? आताही पात्रोट समाज दगड घडवतोय, वरुट पाटोट डोसकळून विकतोया, त्यांना घर दिलं, त्यांना नोकरी दिली, काही नाही, काहीतरी रोज काढायचं। आणि म्हणून मी साहेबांना सांगतो काही करा, पण त्या गड्याला घेऊ नका, कारण महाराष्ट्राची पुरी वाट लावल्या हो, पुरी वाट लावल्या महाराष्ट्राची, आणि त्याच्या विश्वास ठेवू नका। ते जर म्हणलं की सूर्य पश्चिमेला उगा पूर्वेला उगवतोया, तर तुम्ही पश्चिमेला बघायचं।
कारण पुरा शेतकऱ्याचं वाटोळं केलंय. परवा म्हणलं बघा की ऊस हे पीक 80 शेतकऱ्याचं आहे. अरे ऊसाच्या शेतीवरच तुमचं राजकारणाचा मळा फुलला आणि 80 शेतकऱ्याचं पीक आहे तर पुरगीनं नातवानं आणि पुतण्यानं 50 कारखानं कशाला घेतली ती? कशाला 50 कारखानं घेतली ती? द्या की माग प्रचंड लबाडाय होसाय. जेवायला बोलवील आणि मागच्या दारानं पळून जाईल. आणि म्हणून ही जनता तुमच्या बरोबर आहे. आमच्या सारखी फटकी माणसं तुमच्या बरोबर आहे. साहेब तुम्हाला मी आज सांगतो, गोपीचंद असेल, सदाभाऊ असेल, दरेकर जे असतील, या फटक्या माणसावर जबाबदारी द्या. भल्या भल्यांना मी लोळवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो. त्याच कारण साहेब आम्हानी काही अपेक्षा नाही. आता जे जे मोठे गडे आहेत हर्षवर्धन पाटील साहेब तुम्हाला म्हणत नाही, त्यांना वाटत कॅबिनेट व्हावं, मुख्यमंत्री व्हावं. आम्हाने काय नाही, आम्हाने तुम्ही एवढं दिलंय हेच लय आहे. आम्हाने फक्त सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. मी मुख्यमंत्री बघितला, पहाटे 4-5 वाजेस्तोवर काम करणारा मी मुख्यमंत्री बघितला, देवेंद्र फडणवीस. आणि आमचं मुख्यमंत्री हे काय लावतंय ती मोबाईल फेसबुक लाईव्ह. आणि त्या फेसबुक लाईव्हवर न म्हणते जायचं काय काम आहे, सगळा महाराष्ट्र मला इथं दिसतोय. मग मला प्रश्न पडला, आमच्या म्हशीच्या विकासाला लावू का फेसबुक लाईव्ह? आणि आमचा बाजार म्हणला, आयजर म्हणली जायचं काम आहे. काय काम आहे, फेसबुक लाईव्ह वर मजधार द्यायला लागली. अरे काय बोलताय, काय करताय, कुठं राज्य घेऊन निघालाय? आणि साहेब मी जाता जाता सांगतो, ही महागाई काय महागाई, डिझेल पेट्रोल तुम्ही पैसे कमी केलं का? मग आता दुसरी महागाई आली सिलेंडर. अरे डिझेल पेट्रोलचं पैसे कमी करा, त्या माध्यमातून एका कुटुंबाचं 1500 रुपये घेऊन गेला. आणि म्हणून म्हणलं मी महागाईची व्याख्या ठरवा. तुम्ही महागाई मध्ये शेतकऱ्याचं खळ लुटतोय. मागा तुरीला भाव 150 रुपये झाला, लगेच दंगा. काय गरीबाच्या ताटातलं वरण पळालं? काय रोज वरणांना आंघोळ करताय? म्हणून साहेब मी म्हणतो की तुम्ही काम शेतकऱ्याच्या प्रश्नावर शेतीवर केलंय, मी जरा जास्त येळ घेतला. परंतु साहेब याच कारण तुमच्या सारखा कर्तबगार माणूस या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती आम्हाला आणायचा आहे. तो लढा आम्हाला लढायचा आहे. मग हे घडी किती बी आडवाई येऊन देती, मी आणि गोपीचंद अजिबात आम्ही घाबरत नाही. त्याचं कारण काय आहे साहेब, आमचं माग बी काय नाही, पुढे बी काय नाही, आमचं गमवायला बी काय नाही आणि कमवायला बी काय नाही, सगळं असंच आहे. मी साहेब संघटनेत होतो तेव्हा पैसे मागायचा आणि पुढच्या गावाला जायचं, इथं लय गडी आहेत मला पैसे देणारे, त्यातलं शिल्लक राहायचं आणि घर चालायचं. हळूहळू चळवळीतनं तुमच्या बरोबर आलो, तुम्ही आमदार केलं, साला 7वी नापासवाला गडी 1.5 लाख पगार घ्यायला लागला. आता मरस्तवर पिनशील आहे, मग इष्टी फुकट आहे. मग आता जर मरस्तवर सोय तुम्ही केली असेल तर साहेब ह्या पट्ट्या मरस्तवर शेतकऱ्याच्या साठी तुमच्यासाठी खांद्याला खांदा लावून उभा आहे. काही आम्हाला नको आहे, तुम्ही इथं आला परत एक गळा तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथे संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय असं